पोषण आहाराच्या पॉकेटमध्ये मृत पक्ष्याचे अवशेष आढळल्याची धक्कादायक घटना घाटरोणा गावात उघडकीस आल्याने संतापलेल्या पालकांनी संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य शासन 0 ते 3 वर्ष वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषण योजना राबवत असते. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून दर महिन्याला पोषण आहाराची सीलबंद पाकिटे बालकांना वाटली जातात. पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत घाटरोणा येथील अंगणवाडी क्रमांक 31 लाभार्थी नील नेहल शिंदेकर यांना ही पोषण आहाराची पॉकेटे मिळाली. पालकांनी पॅकेट उघडले असता त्यात मृत पक्ष्यांचे अवशेष पाहून ते भयभीत झाले. नील नेहल शिंदेकर यांनी घटनेची माहिती घाटरोणा ग्रामपंचायत सरपंच किशोर मेहुणे यांना दिली. सरपंच किशोर मेहुणे यांनी प्रकरण गांभीर्याने घेत नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे, महिला व बालकल्याण विभाग सभापती अंकिता लेकुरवाडे, स्वास्थ्य सभापती कुंदा राऊत यांच्याकडे लेखी तक्रार करून ठेकेदारावर कठोर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. जो फेंकते ही हो ये देखिए, ये बच्चों को खिलाया जाता है और इसके अंदर निकली है मेंढकी. कोई ने नहीं खिला दे, बता देते ग्राम पंचायत में जब पूरा निकल जाते. मोतू भाई की आवाज दियो का मेंढकी. और तो उनने अपने हाथ से. अरे मोतू भाई की आवाज दियो का आवाज दे. बच्चे नहीं कर लो दे दे दे. नहीं नहीं दे दे ना. तो वाली ही मी नेहाल शिंदेकर, नील शिंदेकर यांचे वडील. मी अंगणवाडीतून पॅकेट आणले असता, पॅकेट आणले आणि ते त्याच्या आईनं ते बनवासाठी जेव्हा उघडलं तर त्याच्यात काही काळपट दिसून आला तर आम्ही ते पुरं पॅकेट फोडलं असता त्याच्यात आम्हाला ते चिमणी असं मेलेली चिमणी त्याच्यात आदळून आली तर आम्ही मग ते त्याचा व्हिडिओ बनवलं आणि सरपंच साहेबाला फोन केला असता ते आले. मग ते पाहिलं आम्ही मग ते व्हिडिओ आणि ते पॅकेट वगैरे घेऊन आम्ही जिल्हाधिकारी मतलब सी ओ मॅडमकडे गेलो असता त्यानं लिखित त्याला तक्रार केली आणि त्या मॅडमनं आम्हाला आश्वासन दिलं आणि ते आम्ही ते सर्व प्रकरण तिथं दाखवलं पण व्हिडिओ वगैरे आणि ते मेलेली चिमणी पण दाखवली आणि ते दाखवलं असता त्यानं म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही याच्यावर उचित कारवाई करू. महाराष्ट्र TV 24 न्यूज करीता ऋषभ बावनकर यांची रिपोर्ट, कन्हान.